मला आवडले एक चांदणी स्वयंपूर्ण स्वतःच्या तेजाने चमचमणारी माझी इच्छा तिचा आहे मला अभिमान आमच्या दोन मुली उर्मी आणि इच्छा त्यांचा आम्हाला आहे अभिमान माझी बहीण इच्छा तिच्या शिक्षणाचा मला आहे अभिमान माझी गुणी विद्यार्थिनी इच्छा तिचा आहे मला अभिमान शहरामध्ये असताना काय टाइमपास साठी काय करायची डिस्को पब मध्ये वगैरे जायचीस की नाही डेटला येशील ना माझ्या बरोबर मला तर वाटतं ना माझं लग्न होणं कठीण आहे आणि पुढचं शिक्षण घेणं तर त्याहून कठीण आजच पाहायला आलेला मुलगा ना त्याची ना ओळख ना पाळख आणि आपल्या इच्छेला त्याच्याबरोबर पाठवलं ही आजकालची रीतच आहे म्हणे येतो जाऊन जरा पोरीला बघून मला पुढे शिकायला नक्कीच आवडेल अगं आवडतं कसली आहे अजूनही तू शिकू शकतेस अगं शहरात राहून डॉक्टर झालेली मुलगी तू आणि आता आव असं आणतेस की पुराण काळातली सती सावित्री मला ना करतेस पश्चाताप करण्याची पाळी येईल ना तेव्हा लक्षात येईल तेव्हा लक्षात येईल तेव्हा लक्षात येईल एकटीच बसलीस इथे आम्ही समजे घरी तुझी वाट पाहत बसलोय सॉरी बाबा एवढा उशीर झाला असेल लक्षातच नाही आलं माझ्या अगं पण झालं तरी काय नाही म्हणजे झालं तसं काही नाही पण आपल्या बापापासून समज लपवतीयस होय तू जरी मला सांगितलं नाहीस ना तरी समज कळतंय मला तुझं दुःख तुझ्या यातना तुझा अपमान समजत दिसतंय ना मला तुझ्या डोळ्यात काय काय झालं तरी काय सांग मला बाबा आज मी आणि विक्रम बाहेर गेलो होतो मला वाटलं होतं विक्रम माझ्याशी त्याच्याबद्दल काहीतरी बोलेल माझ्याबद्दल काहीतरी विचारेल आमच्या एकमेकांच्या आवडीनिवडी छंद एकमेकांची कामं घरं एकमेकांबद्दल काहीतरी बोलून घेऊ जाणून घेऊ पण म्हणजे यातलं काहीच घडलं नाही होय मग इतक्या वेळ नेमकं काय बोलत होता तुम्ही बाबा तो मला म्हणाला बाबा सगळे पुरुष असेच असतात का नाही बेटा ह्या तिघांवर न जगाची परीक्षा करू नकोस तू जगात अनेक स्वभावाची लोक असतात बघ पण समजीच वाईट असतात असं नाही तुला मी चांगला जोडीदार मिळेल आपण वाट पाहू ना
बाबा वाट बघू आपण, पण आता ना हे रोजचे दाखवण्याचे कार्यक्रम आता बास। ठीक आहे, मी बोलतो तुझ्या आईशी बोलतो। त्यापेक्षा मी परत शहरात जाते आणि तिथेच इंटर्नशिप करते। बाबा लग्न होईल तेव्हा होईल, पण आता मला प्लीज पुढे शिकायचंय, मला माझं करिअर घडवायचंय, प्लीज। ठीक आहे ठीक आहे, तू आधी घरला चल, तुझी आई वाट बघत असेल। चल चल, तू आधी घरला चल, मी बोलतो तुझ्या आईशी। चल मग काय करायला पाहिजे होतं मी? तो असं काहीतरी बोलल्यावर माझं डोकं फिरणारच ना। मला तर काही कळतच नाही, या हाताची पोर काय लाज लज्जा शरम काय बाळगतात का नाही? जर असे प्रकार होणार असतील ना रीच, तुझ्या लग्नाचं कठीण आहे बाई। म्हणजे यात माझीच चूक होती? अगं तसं नाही म्हणत मी, तुझा दोष नाही आहे ग, परिस्थितीचा दोष आहे बघ। आजकाल नवरा नवरी शोधताना ना माणसाने जरा गंभीरच व्हायला पाहिजे। समोरच्या माणसाचा मान राखून त्याची वागणूक बघूनच आपण बोलायला पाहिजे। तुझ्या नशिबे असलं आलं निर्लज्ज। पण मी काय म्हणतो यशोदे, इच्छाने जे केलं ना ते योग्यच केलं बघ। त्या विक्रमला आता पुन्हा हिंमत होणार नाही कोणाला असा प्रस्ताव मांडायची। ते विक्रमचं मरू देव, आपल्याला आपल्या पोरीची काळजी। आताच हिनं असे तीन तीन पोरांना नाकारले, आता हे समधीकडं पसराय काही येणं नाही लागायचा, अशानं स्थळ येईल कहिला। अगं असं कसं होईल यशोदी, दुनियेत काय चांगल्या पोरांची कमी आहे का? अहो चांगली मुलं लाख दोन लाख असतील बघा, पर त्यामधली आपल्या जातीत किती एक आहे। त्यातनं तो पोरगा हिला शोभेला असा शिकणारा पाहिजे, तिला शिकवणारा पाहिजे, त्यातनं तिला तो आवडणारा पाहिजे। आता हे समज सोपं आहे बाई? सोपं नसलं तरी काय अशक्य आहे का? तुम्हाला बोलाय काय जाते? आता हिच्यासाठी घोड्यावरून राजपुत्र येईल तेव्हा येईल, पर तोपर्यंत लोक दहा तोंडाने बोलणार, आपल्याला ते समजा ऐकून घ्यायला लागल माहितीये। आई तू कशाला हे ओझं डोक्यावर घेऊन फिरतीयस? माझं लग्न उद्याच व्हावं अशी काही माझी इच्छा नाहीये, पण ज्या माणसाशी होईल तो माणूस सभ्य सुसंस्कृत असला पाहिजे ना। अगं वही ग, पण तुझा तो सभ्य आणि काय सुसंस्कृत का काय माणूस समोर येईपर्यंत तू काय करणार? हा त्याची वाट बघत बसणार? नाही बघ यशोदे, तू असं ऐकू तिला येऊ नकोस। आता उर्मीला कसा चांगला नवरा मिळाला तसा हिला मी मिळेल की? थोडी वाट पाहावी लागेल आपल्याला। आणि बरं आहे ना, तोपर्यंत हिची इंटर्नशिप पण पूर्ण होऊन जाईल, एका अर्थाने बरं आहे ते। तुम्हाला समज बरं आणि चांगलंच दिसतो। आता ही डॉक्टर होणार म्हणून एवढी वर्ष थांबलो, आता ह्याच्या पुढे आणखीन थांबायचं म्हणजे लोक शेण घालतील तोंडात आमच्या। काही बाई बोलून राहिली मला दोघ, कसं करा तसं करा। हे बघ यशोदी, माझं ऐक जरा, अगं चांगलं काय वाईट काय असं लोकांचा विचार करणं आता तू सोडून दे बघ। अगं आपली पोरगी आहे ती, आपण चांगले संस्कार केलेत तिच्यावर, शिकली सवरलेली आहे ती, योग्य वेळ येईल ना तेव्हा ती योग्य निर्णय घेईल की। अगं तुला तर अभिमान पाहिजे गं आपल्या पोरीचा।
उर्मी काय झालं? अगं मगापासून बघतो मी तू खूप अस्वस्थ दिसतेस, जेवताना सुद्धा गप्प गप्प होतेस. बाबांचा फोन येऊन गेला, त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून खरंच मला खूप अस्वस्थ वाटतं. अगं तेच विचारतोय, मला सांग नक्की काय झालंय. आज इच्छाला पाहायला एक मुलगा आला होता, गेल्या 3 दिवसातला 3रा मुलगा आहे. मुलगा तसा बरा वाटला, म्हणजे इंजिनियर होता तो, वागा बोलायला चांगला होता, घराणंही चांगलं होतं. मग काय नाही, तो म्हणाला की मी आणि इच्छा बाहेर जातो फिरायला, आम्ही एकमेकांना समजून घेऊ, बोलू. आई थोडीशी काकू करत होती, पण मीच तिला समजावलं, म्हटलं जाऊ दे त्या दोघांना. मग ते दोघं बाहेर गेले आणि त्यांनी सरळ इच्छाला विचारलं की 2-3 दिवस माझ्याबरोबर लोणावळ्याला येतेस का म्हणून. काय? हो ना, त्याच्यावर इच्छा खूप संतापली आणि त्या मुलाच्या कानफडातच मारली तिने. अरे बापरे, म्हणजे एकदम सणसणीत ड्रामा झाला म्हणायचा तोही पब्लिक समोर. हो ना, आई पण या सगळ्या प्रकारामुळे खूप अस्वस्थ झाली. तिला तर असं वाटतं की इच्छाचं लग्न ठरणंच कठीण आहे. तसा मी माझ्या सासूबांची एरवी एवढा सहमत नसतो, पण ह्या बाबतीत मात्र मलाही तसंच वाटतं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, यात इच्छाची काय चूक आहे? नाही, इच्छाचं काहीच चुकलं नाही, त्या मुलाच चुकलं. काय उर्मी, बघ ना, आता इच्छानं गेल्या 3 दिवसात 3 मुलांना नाकारलं, हे सुद्धा सत्यच आहे ना. आणि ही बातमी लोकांपर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार. कळू दे लोकांना कळली तर. हलक्या कानाची उथळ मुलं त्या इच्छापर्यंत पोहोचणारच नाहीत. अहो, आपली इच्छा हुशार आहे, सुंदर आहे, कर्तबगार आहे. तिला साजेसा एखादा मुलगा नक्की तिला भेटेल आणि हसत खेळत तिचा हात मागेल. वाट बघ. नाही म्हणजे इच्छाला वाट पाहावी लागेल. आता काय बघ ना, इच्छामध्ये दोष नाही हाच अनेकांना दोष वाटतो. असं का बोलताय तुम्ही? म्हणजे इच्छा सुंदर आहे, हुशार आहे, कर्तबगार आहे, डॉक्टर झाली आहे. आता तूच बघ ना, आपल्या जातीमध्ये तिच्या तोला मुलाचा नवरा मिळणं कठीण आहे. आणि नाकापेक्षा मोठी जड झालेला कुणाला आवडेल? डॉक्टर, इथले पेशंट कुठे आहेत? एक सुंदर मुलगी आलेली, तिला बाहेर सोडायला गेले ते. मुलगी? बरं ठीक आहे, तुम्ही जा. मुलगी आय एम सॉरी. यू बेटर बी.
मस्करी पुरे दादा, डिस्चार्ज मिळाल्यावर लवकर घरी ये. बबडे मला इथे काय राहण्याची हौस आहे का? मी लगेचच कोल्हापूरला येणार, कळलं? इथे राहायची हौस जरी नसली ना तरी घरचे सगळे काळजी करतात हे कसं लक्षात येत नाही तुझ्या? अरे तुझा ऍक्सिडेंट झाला, तुला एवढं लागलंय, तुला इथे ऍडमिट केलं आणि आम्हाला कोणीच कळलं नाही. तुम्हाला कळवण्यासाठी मला कळलं पाहिजे ना आधी. त्या डॉक्टर इच्छा आहेत ना, त्यांनी मला इथे आणलं आणि वाचवलं. बरं हे सुद्धा मला नंतर कळलं, मी शुद्धीवर आल्यावर. अरे हो, पण मग तेव्हा तरी फोन करायचाच. आम्ही किती काळजी करत होतो. ते तर सुदैवानी आपल्याला ओळखणारा कोल्हापूरचा एक माणूस इथे होता, त्याने तुला पाहिलं, त्याने फोन करून सांगितलं आणि तेव्हा आईला कळलं की तुझा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. अनिता, हे तू मला सातव्यांदा सांगतेस, सातव्यांदा. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. यू बेटर बी ओके. आणि परवा मला डिस्चार्ज मिळाला की मी लगेच कोल्हापूरला येईन आणि आईला सांग माझी काळजी करू नकोस. ठीक आहे, मग मी येऊ. हो, काळजी घे तू. तू जपून जा आधी. टेक केअर, बाय बाय. अहो सक्तीशील, तुम्ही इथेच आहात? म्हणजे तुम्हाला इच्छा मॅडम शोधत आहे. ठीक आहे, मी जाऊन भेटतो त्यांना. आता काय भेटणार, त्या निघून गेल्या गाईत होत्या. निघून गेल्या गाईने? लग्न तर ठरलं नसेल. सिस्टर, डॉक्टर इच्छा कुठे दिसत नाहीयेत. म्हणजे तुम्हीच म्हणाला होतात की त्या वेळेवर येतात नेहमी. हो अगदी वेळेवर येतात. आज त्या पण माणूस आहेत ना, होतो कधी कधी उशीर. पण आजच उशीर का व्हावा त्यांना? केव्हापासून मी त्यांची वाट बघतोय. काय म्हणाला? मी केव्हापासून त्यांची वाट बघतोय. काय झालं की त्यांनीच मला इथे ऍडमिट केलं ना. मग आता तुमची तब्येत चांगली आहे असं जर का त्यांनी मला सांगितलं तर मला खूप बरं वाटेल ना म्हणून. अरे डॉक्टर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सिस्टर. काय म्हणतो पेशंट? पेशंट अगदी ठीक आहे, ब्लड प्रेशर पण नॉर्मल आहे आणि जखमा पण भरून आल्यात आहे. गुड गुड गुड, व्हेरी गुड. सत्यशील, उद्या सकाळी डिस्चार्ज द्यायला काही हरकत नाही. बरं सिस्टर, यांचं सगळे कागदपत्र तयार करा, उद्या सकाळचा माझा राऊंड झाला की यांना डिस्चार्ज देऊ. ओके प्लीज. काय सत्यशील, खुश ना? ठीक आहे. मला वाटलं डिस्चार्जची बातमी ऐकून तुम्ही आनंदाने उड्या माराल, पण तुम्ही तर गंभीर झालात. काय घरी जायचा बेत आहे की नाही? नाही, घरी जाणार म्हणून मला आनंद झालाच आहे नक्कीच. बहिणही येऊन गेली ना, तीही सांगत होती की कोल्हापूरला सगळे माझी वाट बघतायत म्हणून. आनंद तर झालाच आहे. पण जाण्या अगोदर डॉक्टर इच्छा भेटल्या असता तर बरं वाटलं असतं. आज बहुतेक उशीर होईल त्यांना, कारण की घरी कार्यक्रम असेल ना कदाचित. त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाचा घाट घातलाय ना. हो, माझ्याही कानावर आलंय ते. असं असेल तर मी म्हणेन की तिला उत्तम सासर मिळव. आणि सासरी गेल्यानंतर सुद्धा तिचं शिक्षण चालू राहू. एनिवेज, बरं सत्यशील, आपण उद्या सकाळी भेटूयात. येतो मी. डॉक्टर, म्हणजे मला असं विचारायचं होतं, म्हणजे सांगायचं होतं की म्हणजे कसं आहे ना की डॉक्टर इच्छा भेटल्या असतं तर खूप बरं झालं असतं. म्हणजे त्यांनी मला इथे ॲडमिट केलं, मग तुम्ही आता मला सांगितलं की आता उद्या डिस्चार्ज मिळणार आहे म्हणून, त्यांना ऐकून बरं वाटलं असतं ना. त्यांचा मोबाईल नंबर मिळेल? डॉक्टर इच्छाकडे मोबाईल नाही आहे. मोबाईल नाही, कमाल आहे.
कोरियर कोणाचं आहे? डॉक्टर इच्छा. माझं कुरियर? हा. थँक यू. कॉलेजची पुस्तकं आता ही घे आणि अभ्यास सुरू कर. पण यांना सांगितलेलं नाहीये. काय ना, उद्या मला डिस्चार्ज मिळणार आहे आणि समजा तुम्ही मला उद्या भेटला नाही म्हणून मी हा मोबाईल पाठवला होता. नाटक छान करताय तुम्ही. एकीकडे मला फोन पाठवायचा, मला भेटायला बोलवायचं आणि दुसरीकडे इथे हॉस्पिटल मध्ये दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीचा हात हातात घेऊन गप्पा मारायच्या. मला प्रोजेक्ट मॅनेजरची पोस्ट मिळाली आहे, आताच लेटर मिळालंय बघ. पण हे इंग्रजीत आहे. मग उर्मी वाचेल काय? उर्मी